नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण 22 मतदान केंद्रांवरती 7678 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपचे नागो गाणार, महाविकास आघाडीचे सुधाकर आदबले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यासह 22 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. भंडारा येथील तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलेला आहे प्रशांत देसाई यांनी. नागपूर शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. आज भंडारा येथील तहसील कार्यालयात असणाऱ्या या मतदान केंद्रावर आपण पोहोचलेलो आहोत. सकाळपासून अगदी संत गतीनं हे मतदान सुरू झालेलं आहे. आपण बघू शकता भंडारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भंडारा पोलीस विभागाच्या वतीने अगदी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून यात भंडारा जिल्ह्यातील 3797 तर गोंदिया जिल्ह्यातील 10 मतदान केंद्रावर ही मतदान पार पडणार असून तिथे गोंदिया जिल्ह्यात 3881 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या शिक्षक मतदार संघासाठी एकूण 22 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार जे भाजप समर्थित नागो गाणार, महाविकास आघाडीचे सुभाष आडबले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे या तिघांमध्ये ही चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान मताचं विभाजन कसं होईल याकडेही सर्व मतदारांचं लक्ष लागलेलं आहे. 2 फेब्रुवारीला याची मतमोजणी होणार आहे. नेमकं या निवडणुकीत कोण विजयी पताका गाडेल हे सर्व याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.